विलासराव देशमुखांच्या सरकारने हस्तक्षेप करून 300 कोटी रुपयाचा कांदा घेतला, नाफेडला कांदा खरेदी करायला सांगा, फेडरेशनला कांदा खरेदी करायला सांगा। लाल कांद्याची देखील खरेदी सुरू झाली आहे, सगळ्या प्रकारच्या कांद्याची नाफेडने खरेदी सुरू केली आहे। हे कांदा, कापूस, सोयाबीन, त्याच्यामध्ये हरभरा आणि द्राक्ष ही पाची पिक आणि ती ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये कुठल्या ना कुठल्या जिल्ह्यात ह्याच्यातलं एक ना एक पीक आहे। शेतकऱ्याच्या प्रश्नावर या ठिकाणी मार्ग काढायचा आहे की राजकारण करायचं एकदा ठरवलं पाहिजे। अध्यक्ष महाराज, उपमुख्यमंत्री महोदय सभागृहात आहेत, दोन्ही बाजूचे सदस्य आहेत। सध्या महाराष्ट्रातले शेतकरी, विशेषतः कांदा उत्पादक, कापूस उत्पादक, हरभरा उत्पादक, द्राक्ष उत्पादक, हे सोयाबीन उत्पादक, ह्या 5 पिकांचे शेतकरी अध्यक्ष महोदय इतक्या अडचणीत आहेत, इतक्या अडचणीत आहेत की कालच आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पत्र देताना सांगितलं 2 रुपयाचा चेक आला, शेतकऱ्यांना पैसे मिळत नाही। आता अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयातच घेतलं विष, औष्यामधली घटना, मला वाटतं औष्याचं प्रतिनिधित्व अभिमन्यू पवार साहेब त्या ठिकाणी करतात। या अशा पद्धतीच्या सातत्याने घटना अध्यक्ष महोदय घडायला लागल्यात। सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे, आम्हालाही कळतंय। अध्यक्ष महोदय, पाठीमागच्या काळामध्ये कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला होता, कदाचित त्यावेळेसच्या आमदारांना आठवत असेल, विलासराव देशमुखांच्या सरकारने हस्तक्षेप करून 300 कोटी रुपयाचा कांदा घेतला, नाफेडला कांदा खरेदी करायला सांगा, फेडरेशनला कांदा खरेदी करायला सांगा। अध्यक्ष महोदय, मार्ग काढायचा म्हटलं तर सेंट्रल गव्हर्नमेंट देखील ह्या सरकारमधले असणाऱ्या पक्षाच्या विचाराच आहे, आणि त्याच्यामुळे हे कांदा, कापूस, सोयाबीन, त्याच्यामध्ये हरभरा आणि द्राक्ष ही पाची पिकं आणि ती ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये कुठल्या ना कुठल्या जिल्ह्यात ह्याच्यातलं एक ना एक पीक आहे, अशा प्रकारची परिस्थिती आहे। आणि त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, ह्या एकंदरीत शेतकरी फार लक्ष देऊ नये, त्याच्याबद्दल सगळं कामकाज थांबून ह्याची चर्चा त्या ठिकाणी घेतली पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी ह्याच्याबद्दल एक विश्वास महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिला पाहिजे की सरकार तुमच्या पाठीशी आहे। अध्यक्ष महोदय, हा अतिशय तातडीचा महत्वाचा विषय असल्यामुळं माझी आपल्याला आग्रहाची नम्र विनंती आहे की या उत्पादक शेतकऱ्यांना, शेतीमालाच्या उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या करता आजचा बाकीचं सगळं कामकाज बाजूला ठेवून या विषयावर आपण चर्चा सुरू करावी अशी आमची आग्रहाची विनंती आहे। अध्यक्ष महोदय, आपल्याला शेतकऱ्याच्या प्रश्नावर या ठिकाणी मार्ग काढायचा आहे की राजकारण करायचं एकदा ठरवलं पाहिजे, एकदा ठरवलं पाहिजे। आणि अध्यक्ष महोदय, या संदर्भात मुख्यमंत्री सांगतात कांद्याची खरेदी नाफेडने सुरू केलेली आहे, आणि यांच्याकडे जर वेगळी माहिती असेल त्यांनी हक्क मागा। चला ठीक आहे, चला आता आपण प्रश्न मुख्यमंत्री महोदय आपलं सांगू झालेली आहे, त्याचबरोबर निर्यातीवर बंदी नाही। उत्तर तर घेऊ दे भुजबळ साहेब, आपण निर्यातीवर बंदी नाही, निर्यातीवर बंदी नाही।